नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज नऊ जून मोठा शुक्रवारचा दिवस देवीचा वार महालक्ष्मीचा वार संध्याकाळी आज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही फक्त एकवीस वेळेस हा मंत्र बोला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक वारी ज्या ज्या देवांचे देवींचे महत्त्व असते त्या त्या देवांचे किंवा देवींचे मंत्र जप त्यांच्या वारी संध्याकाळी झाले पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक वारी तुम्हाला असे मंत्र देत असतो की संध्याकाळी तुम्ही त्यांचा जप करून त्या देवींना किंवा देवतांना प्रसन्न करू शकतात आज शुक्रवार आहे आज लक्ष्मी मातेचा वार आहे वैभव लक्ष्मी महालक्ष्मीचा आज वार आहे तर तुम्हाला लक्ष्मीच्या मंत्राचा जप आज संध्याकाळी एकवीस वेळेस करायचं आहे देवपूजेच्या वेळेस महिलांनी केलं तर अतिउत्तम पुरुषांनी केलं तरी काही हरकत नाही घरातल्या कोणत्याही सदस्याने या मंत्राचा जप केला तरी लाभ संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला होणार आहे तुम्हाला फक्त संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून स्वामी महाराजांना नमस्कार करून लक्ष्मी मातेला वंदन करून नमस्कार करून तुमची इच्छा असेल काही प्रार्थना असेल ती बोलून तुम्हाला या मंत्राचा जप हात जोडून एकवीस वेळेस करायचा आहे अगदी सोपा महालक्ष्मीचा हा मंत्र आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल सर्व मनोकामना पूर्ण करेल घरात सुख समृद्धी नांदेल आणि ज्या गोष्टीची कमी आहे ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल हा मंत्र महालक्ष्मीचा आहे हा मंत्र काही असा आहे श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी नमः अगदी सोपा मंत्र आहे मंत्र जप करताना कोणतीही काही करू नका अगदी सावकाश हळुवारपणे एक एक वेळेस हा मंत्र बोलायचा आहे एकवीस वेळेस हा मंत्राचा जप करा जास्तीत जास्त मंत्राचा जप करायचा असेल तर संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करा तुमची जीही रोजची सेवा असेल त्या सेवेमध्ये या मंत्राचा जप फक्त आज तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद